एज्युकेटिव्स मुकुंद पवार चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. स्कॉलरशिपच्या या विभागामध्ये पेपर एकमधील जो पहिला भाग आहे, पहिला विषय आहे भाषाविषय, या भाषाविषयाच्या चार विभागापैकी आज पहिल्या विभागातील पहिला भाग, पहिला विभाग जो आकलनाचा आहे, या आकलन या विभागातील उतारा या घटकाची आपण माहिती घेणार आहोत. उतारा या घटकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय जास्त महत्त्व आहे. पाचवी, आठवी किंवा MPSC, UPSC कोणतीही परीक्षा जर तुम्ही घेतली तर त्यामध्ये उतारा व त्यावरील आधारित प्रश्न म्हणजे आकलन या घटकाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आकलन वाढवण्यासाठी काय करावं? आकलन वाढवण्यासाठी तुम्हाला नेहमी पुस्तके, वर्तमानपत्रे, काही ना काही वाचत राहावं लागेल. वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे अर्थ समजून घेऊन वाचणे. नुसतं वाचायचं नाही, नुसतं वाचल्यानंतर त्याचा अर्थ जर समजत नसेल तर अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अर्थ समजून घेऊन वाचन, याला आकलन असे म्हणतात. आणि आकलनाला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप अधिक महत्त्व दिले गेलेले आहे. तर याआधी आपण एक उतारा परीक्षेला जो आलेला आहे तो उतारा एक समजून घेऊ आणि उतारानंतर आपण त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे याची चर्चा करू. चला तर आजच्या भागामध्ये आपण एक उतारा घेणार आहोत आणि उतारावरील प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत हे पाहणार आहोत. उतारा 2017 आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. मी वाचतो आणि नंतर त्यावर आपण प्रश्नोत्तरावर चर्चा करू. एक मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा सतत उपाशी राहतो, हे निसर्गाला कधीच मंजूर नाही. एक मनुष्य दुसऱ्याचा मालक होऊ शकतो, हे सुद्धा मंजूर नाही. प्रत्येक जण स्वयंभू आहे, त्याचं अस्तित्व कोणाच्या दयेवर उभं नाही. एखादं उंच वडाचं झाड केवळ आकारानं सामर्थ्यानं मोठं आहे म्हणून त्याचं मोल जुईच्या फुलापेक्षा जास्त आहे असं नाही. निसर्गाला जाती मंजूर नाहीत, तसाच धर्मही मंजूर नाही. मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे असं सांगण्याच्या अहमहमिकेनं माणसांनीच धर्म निर्माण केले, पंथ निर्माण केले. निसर्गाला कुठला आला आहे धर्म? तो ख्रिश्चन असतो की हिंदू की मुस्लिम, निसर्गाला धर्म असलाच तर जगा आणि जगू द्या एवढाच असू शकतो. मानवी पावित्र्याच्या कल्पनेनं निसर्ग बंदिस्त नाही, परंतु त्याच्या दृष्टीनं जीवनच पवित्र आहे. माणसांनी या पृथ्वीवर कसं जगावं हे शेवटी माणसांनीच ठरवायचं आहे. हा उतारा झालेला आहे आणि याच्यावर प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत पाहू आपण. निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते? एक धर्म, दोन पंथ, तीन जाती, चार समानता. पहा बरं उतार्यावरून तुम्हाला काय वाटतं ते. प्रश्न दुसरा, वरील उतार्यावरील आशयावरून असत्यविधान कोणते? एक, प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व स्वयंभू आहे. दोन, निसर्गाने धर्म जात पंथ निर्माण केले आहेत. तीन, जगा आणि जगू द्या असा निसर्गाचा नियम आहे. चार, दुसऱ्यावर अधिकार गाजू नये असे निसर्गाला अभिप्रेत आहे. प्रश्न तिसरा, माणसाच्या अहमहमिकेमुळे रिकामी जागा. एक, जीवन पवित्र झाले. ब, धर्म निर्माण झाले. क, पंथ निर्माण झाले. आता पर्याय क्रमांक एक ब आणि क बरोबर, पर्याय क्रमांक दोन फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक तीन अ आणि क बरोबर, आणि पर्याय क्रमांक चार फक्त ब बरोबर. आता पाहूया या प्रश्नाची उत्तरे सोडवण्यासाठी काय ट्रिक आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. उतारा आता तुम्ही वाचलेला आहे, पाहिलेला आहे, ऐकलेला आहे आणि त्यावरील आधारित प्रश्न देखील तुम्ही आता पाहिलेले आहे. आता उतारा सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. उतारा वाचताना तुम्ही तो एकाग्रतेने वाचायला हवा. वाचन करताना नेहमी एकाग्रतेनेच करावं. उतारा हा समजून घेण्यासाठी वाचावं, आशय समजून घेण्यासाठी वाचावं, आकलनासाठी वाचावं. त्यातील प्रसंग, घटना, संवाद याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे उतारामध्ये. त्याचप्रमाणे टिप्स नंबर दोन, उतारा वाचून झाल्यावर प्रश्न वाचावेत, त्याचे पर्याय वाचावेत आणि
त्या पर्यायाचं अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला त्यामध्ये समजलं नसेल तर त्याचे उत्तर आपण उतारामध्ये पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करावा. आणि पुन्हा एकदा उतारावरील उतारा त्यावरील प्रश्न आणि त्यांचे पर्याय अचूक आहेत का हे तुम्ही समजून घ्या. टिप्स नंबर पुढची टिप्स आहे की उतारावरील प्रश्न हे उतारातील क्रमाने आलेले असतीलच असं नाही. क्रमाने येऊही शकतात किंवा नाही येऊ शकतात. आपल्याला असं वाटेल की हा पहिला प्रश्न आलाय पहिल्या चार ओळीत असेल असं काहीही नसतं. तर उतारावरील प्रश्न क्रमाने आलेले असतीलच असं नाही. आणि पुढची टिप्स आहे उतारावरील प्रश्न हे तीनच आलेले असतात आणि ते तीन प्रश्न 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे असतात. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ते 3 प्रश्न सोडवलं तर तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये अवश्य यशस्वी कराल. जर तुम्हाला याहीपेक्षा काही वेगळ्या अडचणी येत असतील तर कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कवितेवरील प्रश्न कसे सोडवायचे. तर पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.